महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. ब्रेकिंग न्यूज अशी ज्याने आपण सुरुवात करतोय, ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी विनय अरहाना या आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलंय. विनय हा सुद्धा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी विनय अरहानाला अटकेत ठेवण्यात आलं असून तो ललित बरोबरच ससूनमध्ये उपचार घेत होता. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मनीषा कायंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केले. शानू पठाण यांच्यासोबतचे आव्हाडांचे फोटो दाखवत कायंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. आरोपी सलमान फाळकेसोबतचे फोटो दाखवत कायंदे यांनी आव्हाड आणि सुळेंना घेरण्याचा प्रयत्न केला. आमच्या मंत्र्यांवर आरोप करता आता सलमान फाळकेसोबतच्या संबंधांचा खुलासा करा असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय.